सावंत कृषी विद्यापीठ दापोली आपल्या या विद्यापीठाला स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली आणि या 50 वर्षाचं औचित्य साधून पालवी या लाईव्ह कृषी प्रदर्शनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कोकणसह महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना मी विनंती आवाहन करीन की आपण या कृषी प्रदर्शनीचा लाभ घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो। आजच माननीय मुख्यमंत्री कृषी संशोधन निधी यासाठी आपल्या महाराष्ट्राचे जे काही 4 कृषी विद्यापीठ आहेत प्रत्येक विद्यापीठाला दर वर्षाला 50 कोटी रुपये म्हणजे पुढचे 3 वर्ष असं साधारण 600 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। या 50 कोटी रुपयांच्या माध्यमातून त्या त्या भागातला जो काही क्रॉपिंग पॅटर्न आहे त्या क्रॉपिंग पॅटर्नवर संशोधनाचं कार्य कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी या निधीचा चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे। आपण बघितलं असेल की खरीप हंगाम आता तोंडावर आहे। चालू वर्षाला 99% पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलेला आहे आणि गेल्या 3-4 दिवसाच्या पासून आपण पाहतो आहोत की कदाचित बिफोर आगाऊ हा पाऊस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागीय पातळीवरच्या बैठका कृषी विभाग महसूल विभाग ग्रामविकास डिपार्टमेंट त्याच्यासोबतच सहकार विभाग पीक कर्जाच्या संदर्भातल्या आणि इतरही जे काही अनुषंगिक डिपार्टमेंट आहे यांच्या बैठका संपन्न करण्यात आल्या। आतापर्यंत साधारणतः 7 विभाग बैठकी संपन्न झालेल्या आहेत। त्या त्या जिल्ह्याच्या साठी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये किती बियाणं लागणार आहे किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन पूर्णपणे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आश्वस्त करू इच्छितो कोणालाही बियाण्याची कमतरता भासणार नाही कोणालाही रासायनिक खते इतर निविष्टांची कमतरता भासणार नाही। जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना फसवण्याचा शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी बोगस बियाणे बोगस खते किंवा इतर निविष्ठा देण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्या संबंधित दुकानदारावर तर गुन्हा दाखल करायचाच परंतु त्याच्यासोबतच ज्याचं ते प्रॉडक्शन आहे ज्याने तो माल तयार केलेला आहे त्या कंपनीवरही गुन्हा दाखल करण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की आज कोकण विभागाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली। काही प्रमाणात क्रॉपिंग पॅटर्न आपण चेंज करू शकतो का? माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे धोरण आहे विकेल ते पिकेल ज्या वाणांना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे ते वाण शेतकरी बांधवांनी पिकवावे। आपल्याला माहिती आहे की ठाणे मुंबई हा जो काही MMR मोठा रिजन आपला आहे त्या भागातील नागरिकांना आपण मोठ्या प्रमाणात जवळ असलेल्या या भागातून भाजीपाला असेल अन्नधान्य आपण पुरवू शकतो आणि म्हणून त्या पद्धतीने काय काय क्रॉपिंग पॅटर्न आपल्याला चेंज करता येईल अशी सूचना या ठिकाणी झालेली आहे।